परिषदेमध्ये आज का ठराव मंजूर झाला? परिषदेमध्ये काय ठराव मंजूर केला? जे साखर कारखाने काटा मारतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, म्हणून महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करून त्याच्यावर साखर आयुक्तांच्या मार्फत नियंत्रण करण्यात यावं, जेणेकरून काटामारीला आळा बसेल या मागणीसाठी. त्याचबरोबर गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला FRP वर अधिक 200 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या उसाला FRP वर अधिक 350 रुपये एवढी रक्कम मिळावी या मागणीसाठी म्हणून पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर 7 नोव्हेंबरला प्रचंड मोठा मोर्चा महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काढायचा. त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी म्हणून टनाला 10 रुपये वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे, त्याला विरोध करून जर महामंडळाला पैसे पाहिजे असतील तर 10 रुपयेपेक्षा जास्त द्यायला सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी तयार आहे. परंतु ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या या महामंडळांनाच पुरवाव्यात आणि ऊस तोडण्यासाठी म्हणून मुकादमाकडून एकरी 10,000-20,000 ही जी काही खंडणी गोळा केली जाते त्याच्यावर नियंत्रण आणा, मगच आम्ही पैसे द्यायला मान्यता देऊ अशी भूमिका घेऊन हा मोर्चा 7 नोव्हेंबरला पुण्याला निघणार आहे. पत्रकार शेतकऱ्याला एका व्यापाऱ्याने जालन्यात मारहाण केली. बाजार समिती ही काही व्यापाऱ्यांच्या बापाची पेंट नाही आहे आणि या व्यापाऱ्यावर जर का कारवाई केली गेली नाही 24 तासाच्या आत आणि या व्यापाऱ्यांना जर का शेतकऱ्यांची माफी मागितली नाही तर शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या या व्यापाऱ्याला उघडं नगडं करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मारल्याशिवाय सोडणार नाहीत. तांदूळ काढून त्यावर गांधीजी आले आता तर गांधीजी सुद्धा काढून विविध नेत्यांचे पोस्टर किंवा यांचे लावायचे पोस्टर चित्र लावायचे आता नवीन मागणी होत आहे, आपली काय मागणी असते? हा देश कृषीप्रधान आहे आणि या देशाच्या बाबतीत महात्मा गांधींचं चित्र नोटेवर असणं याच्याबद्दल कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. ते खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता आहेत आणि देशामध्ये राष्ट्रपिता एकच आहेत. अशोक स्तंभाचं चित्र नोटेवर आहे त्याला कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा वाद उत्पन्न करण्यापेक्षा या खंडप्राय देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याचं किंवा शेतकऱ्याच्या पिकाचं चित्र नोटेवर काढावं, ते खऱ्या अर्थानं योग्य ठरेल. शेतकऱ्याला एका व्यापाऱ्याने जालन्यात मारहाण केली. बाजार समिती ही काही व्यापाऱ्यांच्या बापाची पेंट नाही आहे आणि या व्यापाऱ्यावर जर का कारवाई केली गेली नाही 24 तासाच्या आत आणि या व्यापाऱ्यांना जर का शेतकऱ्यांची माफी मागितली नाही तर शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या या व्यापाऱ्याला उघडं नगडं करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मारल्याशिवाय सोडणार नाहीत.